पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पुण्यात सिंहगड रस्ता परिसरात 19 वर्षीय तरुणाचा निर्घुण खून केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान चॅनलवर आपण नवीन असाल तर लगेच एसप्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला विसरू नका. आदित्य उर्फ राजू चनार्दन पोकळे असं खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी संपत तानाजी काळोखे, सागर पोपट रायकर या दोघांच्या विरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आदित्य पोकळे व संपत काळोखे हे एकमेकांचे नातेवाईक होते. त्यांच्या जागेवरून वाद सुरू होता. मंगळवारी रात्री आदित्य वादग्रस्त जागेवर पत्राशेडचे काम करत होता. यावेळी आरोपींनी आदित्यवर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार करत त्याची निर्घुणपणे हत्या केली. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या हल्ल्यात आदित्यचा जागीच मृत्यू झाला. या हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या दरम्यान आरोपींच्या अटकेसाठी मृतांच्या नातेवाईकांकडून पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी अधिकाऱ्यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिंहगड रस्ता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.